अक्षय तृतीया म्हणजे काय आणि ग्रहाचे शुभ योग त्यामुळे भरपूर लाभ होईल. यावेळेस ग्रहाचे शुभ योग आहेत त्यामुळे तुम्हाला भरपूर त्याचा लाभ होईल. मुहूर्त, पूजा, विधी आणि माहिती. माझी तुम्ही ह्या महिन्यातील कुलदैवत म्हणजे काय, कुलदैवताचे टाक, कुलदैवता माहीत नसल्यास काय करावे, हे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, नसतील तर अवश्य पहा. आता पाहूया अक्षय तृतीया म्हणजे काय. तसे तर दर महिन्याला तृतीया तिथी येते, मग अक्षय तृतीयालाच एवढे महत्त्व का आहे. अक्षय या शब्दाचा अर्थ कधीच क्षय न पावणारे म्हणजेच नाश न पावणारे म्हणजेच संपणारे त्यास अक्षय्य असे म्हणतात व त्यावरूनच अक्षय हा शब्द येतो. व वैशाख शुद्ध तृतीया येणाऱ्या तिथीला अक्षय तृतीया असे म्हणतात. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. याच दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली होती. द्वापार युग आणि त्रेतायुगाची सुरुवात यावेळी झाली होती असे सांगितले जाते. याच दिवशी नरनारायण, परशुराम आणि हेग्रीव याचा जन्म झालेला आहे. याच दिवशी त्यांचा जन्मोत्सव केला जातो. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा छावा शूरवीर छत्रपती संभाजीराजे व महात्मा बसवेश्वर यांचाही जन्म याच दिवशी झालेला आहे व याच दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते. त्यामुळे ह्या अक्षय तृतीया या मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शुभ मुहूर्त. यावर्षी अक्षय तृतीया शुक्रवार 14 मे रोजी सकाळी 5:38 शनिवारी 15 मे सकाळी 7:59 अक्षय तृतीया आहे. दोन्ही दिवशी तुम्ही सूर्याला धरूनच तिथी आहे. त्यामुळे ज्याला समजा काही जर शुक्रवारी अडचण आली तर तुम्ही शनिवारी 7:59 तुम्ही अक्षय तृतीयेची पूजा ही करू शकता. त्यामुळे हे दोन योग आहेत तर ह्या दोन योगाचा तुम्ही फायदा घ्यावा. पूजेचा मुहूर्त तसा तर हा पूर्ण दिवसच शुभ असतो, परंतु त्यात काही शुभ घडे असतात. त्यावेळेस पूजा केल्याने पुण्यफल प्राप्त होते. शुक्रवारी 14 मेला पहाटे 5:38 दुपारी 12:18 पूजा करावी. त्यामध्ये राहुकाळ जे पाळणारे असतील त्यांनी 10:30 ते 12:00 पूजन करू नये. तसा पाहिला तर तो पूर्ण वेळ हा तुम्ही तो वेळ सोडून पूर्ण दिवस शुभ आहे. त्यावेळेस तुम्ही अक्षय तृतीयेचे पूजन करून घ्यावे. या दिवशी सूर्यदेवता, लक्ष्मीनारायण, श्री लक्ष्मीनारायण, श्री कुबेर देवता यांचे पूजन करावे. त्याबरोबरच पितृतर्पण, मृत पूर्वजांचे तर्पण विधी ही करतात. पूजा विधी सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठावे. नदीवर, संगमावर, त्रिवेणी संगमावर, विशेष करून गंगा नदीमध्ये स्नानाचे खूप महत्त्व आहे. ते न शक्य झाल्यास घरीच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल अर्पण करून स्नान करावे. त्यावेळेस गंगेच, यमुनेच, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, सरस्वती या सप्त नद्यांची नावे घ्यावीत. घेतल्याने तुम्हाला सप्त नद्यामध्ये स्नान केल्याचे पुण्यफल प्राप्त होईल. सूर्याला अग्र द्यायचं आहे. स्त्रियांनी सूर्याला अग्र देऊन तुळशीला जल अर्पण करायचं आहे. आपले नित्याची देवपूजा करताना श्री विष्णूंचे पूजन करायचं आहे. त्यात श्री लक्ष्मीनारायण यांची जर मूर्ती असेल, फोटो असेल तर तो घ्यावा. किंवा गोपाळकृष्ण, आपल्या प्रत्येक घरामध्ये देव्हारामध्ये गोपाळकृष्ण असतो तर तो घ्यावा. त्यांना प्रथम 3 पळ्या पाणी अर्पण करावे, त्यानंतर पंचामृत अर्पण करावे, त्यानंतर पुन्हा 3 पळ्या पाणी अर्पण करून त्यांना अभिषेक, पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर
चौरंगावर एक पिवळे कापड ठेवून थोडे तांदूळ पिवळे केल्यास उत्तम, तर ते पिवळे तांदूळ ठेवून त्यावर आपण मूर्ती ठेवावी, पिवळ्या चंदनाचा टीका लावावा, गंध आपण पिवळ्या चंदनाचा लावावा, विधिवत पूजा करावी, पिवळे फूल व्हावे, लक्ष्मीनारायणांना आपण पिवळे फूल व्हावे, श्रीकृष्णांना पिवळे फूल व्हावे, कापूर आरती करून घ्यायची आपण, आरतीमध्ये कापूर भीमसेनी कापूर असल्यास उत्तम, तर आपण आरती करून घेतल्यानंतर पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण पिवळ्या मिठाईचा नैवेद्य आरती झाल्यानंतर दाखवायचा आहे. त्याचबरोबर आजपासून आंबेखाने सुरू करतात, त्यामुळे आंब्याचा रस, पुरणाची पोळी याचा सुद्धा नैवेद्य देवांना दाखवतात. सर्वांनी प्रार्थना करावी की आमची सुखसमृद्धी, ऐश्वर, आरोग्य अक्षय्य व्हावे. त्याचबरोबर या दिवशी ग्रहप्रवेश, लग्न आदी जी शुभ कार्य आहेत ती करावीत. सर्वात महत्त्वाचे मध्ये या दिवशी नवीन वाहन, जागा, घर, सोने खरेदी करावेत. ते केल्याने त्याला अक्षय्य प्राप्त होते, ते कधीही त्याचा नाश होत नाही. अशा प्रकारे आपण हे सुवर्ण, सोनं, चांदी, त्याचबरोबर वाहन याची खरेदी या दिवशी मोठ्या प्रमाणात करतात. अशा प्रकारे देवतांची पूजा, जप, तप, दान, धर्म, होम, हवन हे करावे. त्याचबरोबर ह्या दिवशी दानामध्ये तुम्ही छत्री, चप्पल, जवस, गहू, साखर, गूळ, कपडे, सरबत, तांदूळ, सोने, चांदी हे गोरगरिबांना दान करावे. त्याचबरोबर पाण्याने भरलेला माठ किंवा तांब्या किंवा तांब्याची कळशी गरीब ब्राह्मणाला दान करावी किंवा गोरगरिबाला दान करावी, त्याचे उत्तम फल प्राप्त होते. तांब्याने भरलेला कलश आहे तो आपण गरीब ब्राह्मणाला दान करायचा, ज्याच्याकडे आहे त्याला द्यायचं नाही, ज्याला नाही त्याला हे दान द्यायचं आहे, म्हणजे पात्र बघून आपण दान करायचं आहे. त्याविषयीचा एक माझा व्हिडिओ आहे, तो अवश्य पहा, दान का करावे. अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा, होम, हवन करावे व श्री विष्णू, श्री लक्ष्मीमाता, श्री कुबेर यांना प्रसन्न करून घ्यावे. या दिवशी सर्व देवतांच्या बरोबर सगळ्यात महत्त्वाची प्रथम पूजा ही कुलदेवताची करणे फार गरजेचे आहे. गणेशाचं पूजन करावं आणि त्याबरोबर कुलदेवताचे हे पूजन करावे. माझा पुढील व्हिडिओ आहे, अक्षय तृतीया दिवशी पितरांना तर्पण विधी कसा करावा, या दिवशीपासून आंबा का खातात हा व्हिडिओ आहे, तोही अवश्य पहा. माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्री कुलदेवता भ्यो नमः, श्री लक्ष्मीनारायण महा, श्री कुबेर देवता भ्यो नमः. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.